प्रकाशनाच्या निमित्ताचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राम देशपांडे साहेब, आमचे मित्र डॉक्टर नेवाडकर, दिलीप देवरे सर उपस्थित, आपण सर्व टीम. मला वाटतं 2-2.5 वर्ष झाली असेल आपली पहिली भेट. तुम्ही दोघं पती पत्नी माझ्याकडे आले होते घरी, सोनगीरला कार्यक्रम होता, त्यावेळेस आपली ओळख झाली आणि ती ओळख नंतर कंटिन्यू झाली. शासकीय योजना पहिल्यांदा APO संदर्भात पहिल्याने MSEP या योजनेची सुरुवात झाली. ठराविक कंपन्या राज्यात एका जिल्ह्यात कधी 14 कंपन्या झाल्या त्याच्यात, आणि त्याचा सक्सेसचा रेशो फार कमी झाला. पण कमीत कमी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काय ही एक राज्यभर थोडंसं माहिती पडायला लागलं शेतकऱ्यांना. आणि देशात जर रजिस्टर आपल्या APO बघितल्या तर महाराष्ट्राचा रेशो सगळ्यात चांगला आहे. ठीक आहे, फिल्वरचं प्रमाण पण त्याच्यामध्ये आहे, पण इतरांपेक्षा आपण फार पुढे त्या मनाने. तर MSEP मार्फत आपल्याला कितीतरी अनुभव गेले त्या APO केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी स्वतः MSEPमध्ये तिथं पण जीवनधाराचा मी अध्यक्ष होतो. गटशेतीमध्ये आलो, गटशेतीत आपल्या जिल्ह्याला टार्गेट 10 होतं का 12 होतं, आपल्याला 12 होतं, 4 गट झाले, त्याच्यापैकी 3 आम्ही इथं बसलेले होते, एक दुसरे पण तुमचेच क्लायंट आहेत ते पण. आणि विशेष म्हणजे राज्यात जरी गट कमी होते पण सगळ्यात चांगलं काम धुळे जिल्ह्याचं आहे. गट कमी पण 4 कामं कम्प्लीट आहेत आणि कामं पण चांगली आहेत, म्हणजे नावाजलं गेलं, म्हणजे आपलं धुळे जिल्ह्याचं नाव त्या बाबतीत एकदम चांगलं झालं. याच्यामुळे राज्यभर जागरूकता निर्माण झाली की फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला शासन काहीतरी देतं आहे. त्याच्यात चांगल्या अर्थाने प्रयत्न चालू झाले, वाईट अर्थाने प्रयत्न चालू झाले. त्याच्यात अजून अज्ञान लोकांचं काय करायचं, कसं करायचं, काय नाही. 1-2 वर्षापूर्वी मी ते शेतकरी उत्पादक कंपनीकरता काय करायला पाहिजे, शेतकरी कसे पाहिजे, एकत्र कसे यायला पाहिजे याच्याकरता एक पोस्ट टाकली होती. ती फार व्हायरल होते. 2-3 दिवसात कोणाचा तरी मला फोन येतोच. आता इथं बाहेर असताना एक सिन्नरचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्याची मला माहिती द्या कसं करायचं. त्यांना म्हटलं थोडा थोड्या आणून मी तुम्हाला मी पुस्तकच देणार आहे, मला काही जास्त बोलायची वेळ राहणार नाही. मी तुम्हाला हे पण सांगू दे की तुम्ही पुस्तकाची उपलब्धता कशी करणार, कारण ही माहिती मला भरपूर विचारली, राज्यभरातून विचारली जाईल. कारण मी आमच्या जेवढे शासकीय पुरस्कारचा शेतकरींचा संघ आहे त्याचा मी अध्यक्ष पण आहे, आणि मी MSEPपासून सुरुवात असल्यामुळे याच्यात माझा अनुभव जास्त पण आहे. म्हणजे आमचे जे APO आमचं संघटन आहे याच्यात पण आपण त्याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे हे कसं उपलब्ध प्रत्येकाला केलं जाईल याप्रमाणे तुम्हाला माहिती दिली तर मी त्याच शेतकऱ्यांना त्याचं हे करेल. सर बोलून गेले, मी माझ्या वयाच्या शेवटी माझं आता 67 वय चालू आहे. कोणी मला बोलतं की ते तुमचं एवढं वय तुम्ही कसं काय एवढं कामं करतात. मी एवढ्यापुढं थांबत होतो पण हे तर मला त्याच्या पुढे लगेच पडायला लावता येत. तुमचं टर्नओव्हर वाढायला पाहिजे. मी जेमतेम बिजोत्पारपर्यंत जायचं आणि शांत बसायचं. ते म्हणतो एवढ्या तुम्हाला परवडणार नाही, तुमचा टर्नओव्हर वाढायला पाहिजे, एवढ्या टर्नओव्हर तुम्ही थांबून काही उपयोग नाही. मग मी सुद्धा ठरवलं आता की चालण्यापेक्षा आता आपण पडायला लागायला पाहिजे. आणि ते सहकार्य करण्यापेक्षा ते आपल्याला प्रोत्साहन करतायत, आपल्याला प्रोत्साहन करतात. म्हणजे आपली कॅपॅसिटी कोणाची काय त्याप्रमाणे त्याला स्कीम द्यायची. आणि शासनाचं पण आता असं आहे, शासनाचं धोरणसुद्धा की शेतकऱ्याचं उत्पादक कंपनीमार्फतच काहीतरी शेतकऱ्यांचा प्रोग्रेस करायचं. पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची अडचण आता डॉक्टर साहेब बोलून गेले, शेतकरी एकत्र येणं फार मोठी अडचण आहे. शेतकरी जवळपास एकत्र येत नाहीत. आले तर त्यांचा प्रश्न असा असतो की मला काय मिळेल, याच्यामध्ये मला काहीच नाही आहे, याच्यात जे येते आम्हाला आहे, मला काहीच नाही. आणि ज्यावेळेस तो जोरात येतो आणि त्याला जर सांगितलं तुला काहीच मिळणार नाही, 50% त्याच्यातले मायनस होऊन जातात. ते मायनस करायचं काम तुम्ही पण करतात, ते चांगल्या अर्थाने बोलतो मी. कारण येऊन जर तो पुढे फेल जाणार असेल त्याच्यापेक्षा त्याला अगोदर जर आपण सांगून दिलं की फसगत करू नको, तो थांबून जातो तिथं. म्हणजे त्याचा खर्च तरी होत नाही, त्याची मेहनत व्हायला जात नाही. मी तुम्ही योग्य लोकांना मार्गदर्शन करता पुढे आणण्याकरता. जे चुकीचे लोक येतात त्यांना अगोदर तुम्ही त्याचं तुमचा व्यवसायाचा आर्थिक फायद्याचा विचार न करताना महत्त्वाचं आहे ना, तर काही नाही. जो ज्याचा व्यवसाय होता मध्ये काम करतो, कारण माझ्यासमोर त्यांची मी उदाहरणं बघितली आहेत. नाही जरी त्यांना व्यवसाय मिळाला तरी चालेल, पण योग्य ते मार्गदर्शन करताना तिथंच त्यांना थांबून घ्यायचं. पण अशा पद्धतीने त्यांना माहिती की कोणाची कॅपॅसिटी किती, कोणाला किती पडवायचं, कोणाला किती चालवायचं, मला प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि त्यांच्या बाबतीत तर माझं उदाहरण असं आहे की एकदा जर त्यांना मी काम दिलं तर आम्हाला आमचं कंपनीचं काम बघायचंच काम. ते आम्हाला सांगतात तुमचं आता ऑडिट आहे, तुमचं एक कंप्लायन्स द्यावं लागणार आहे, यांचे आम्हाला लगेच मेसेज चालूच राहतात. आणि डेली त्यांनी आमचं काय काम केलं ते लगेच आम्हाला मेल येत राहतात. म्हणजे आम्ही काम दिलं तर आम्हाला त्याच्या बाबतीत काहीच गरज नाही. पैसे भरायची पाळी तर तेसुद्धा परस्पर ते भरून टाकतात. फक्त आलं तेवढं सांगतात एवढा चेक द्या, आपण चेक देऊन टाकायचं. काम अतिशय चांगलं आहे. ज्यांनी त्यांच्याकडे काम सोपवलं त्यांची फसगत होणार नाही. पैसे कोणी असलं मलाही असलं तर फीतीच राहील. नवीन जरी कोणी आला तरी त्याला हे विशेष आहे, नाही तर काही नाही. आमच्या संबंध चांगले आहेत म्हणून 2 पैसे कमी घ्यायचे, दुसऱ्यांकडनं जास्त घ्यायचे, असाही प्रकार मला दिसला नाही. म्हणजे अतिशय चांगलं काम आहे. या कामाला आपल्याला शुभेच्छा. अजून आमची वाढ तुम्ही करायची.
कृषी उद्योजकतेची सुवर्ण संधी शेतकरी उत्पादक कंपनी हे पुस्तक ॲमेझॉनवर तसेच फ्लिपकार्टवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने आपल्याला या पुस्तकाची प्रत हवी असल्यास त्यासाठी आपण आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आमचे प्रतिनिधी हे पुस्तक मिळवण्यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया करावी लागेल त्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन व सेवा देतील. या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात आणि आवर्जून आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्यासाठी म्हणून आपले खूप खूप आभार. धन्यवाद.